सकाळी आमचं दर्शन झालं शेगावला गजानन महाराजांचं. आता आम्ही दुपारी रिक्षामधून 5-10 आहे तिथं शेगावच्या मंदिराजवळच आहेत, थोडे ते बघायला जाणार आहे. म्हणजेच गजानन महाराजांनी जिथं दर्शन दिलं प्रकट झाले ते, त्यांची आंघोळ करण्याची जागा बंकट सदन आणि महादेव मंदिर आहे, असे 5-10 आहेत ते बघायला जाणार आहे आज. शिव मंदिर इथं काय घोडा शांत केलेला असं काहीतरी स्टोर काय आहे घ्यायला बघायला छान वाटलं असं जुना माड लाकडाचा. हा तेच ना जुना महाराजांची आंघोळीची जागा गजानन. रिक्षामधून निघालो आम्ही, आता इथं जवळजवळच आहे 3-4 किलोमीटरवर. इथं गजानन महाराज जळत्या पलंगावर बसलेले, पलंग जळत असतो ते. ब्रह्मगिरी गोसावी साधू होते, त्यांचं गर्भहरण केलेलं महाराजांनी, ती ही जागा आहे. आणि इथं त्या काळचं महादेवाची पिंड आहे, त्याचं पण दर्शन घेता येईल. तिथं सगळी माहिती पण लिहिलेली आहे. कृष्णाजींचा मळा या ठिकाणी घडलं आहे, तो पलंग आहे तिथं दर्शनासाठी ठेवला आहे जळता पलंग. हा पलंग म्हणजे कृष्णाजीचा मळा आणि त्यात ते बसलेले असतात ब्राह्मण आलेले आणि तर गीतेच्या श्लोकाला आठवेना तर त्या श्लोकावर ते हे करते. त्यात असं आहे आत्मा अमर आहे हा ते श्लोक कुठला अशी माझी लक्ष मग त्याने सांगितले बघ इथे पण आहे की तू अमर आहे ना मग तू ये ना इथं मेलं तर तू अमर जर राहणार तर मग तू येत नाही. साधू हा ब्रह्मगिरी गोसावी साधू काय झालं फोटो काढ महादेव मंदिर मध्ये जाणार. घोडा शांत केलेला शिव मंदिर इथं काय घोडा शांत केलेला असं काहीतरी स्टोर मानत असतो कोणी तो घेत नाही त्यांनी घाबरतात मग त्यांनी तो बांधून ठेवलेला असतो तर महाराज तिथे खाली पायात त्याच्याने झोपतात घोडा शांत महाराज म्हणतात की घोड्याला नाही मोठं की घोडा तर बरं नाही की काय ते बाहेर बघायला देतात तर महाराज त्याच्या पायात काय आहे हे महाराजांचं प्रकट स्थळ आहे. इथं पहिल्यांदा दर्शन दिलेलं महाराजांनी बंकट लालला आणि या झाडाखाली महाराज इथं उष्ट्या पत्रावळीतलं अन्न खात बसलेले होते वडाच्या झाडाखाली. ते बंकटलालांनी दामोदरपंत त्यांनी बघितलं आणि त्यांना त्यांच्याकडे बघून त्यांच्या कांती आणि वर्णानुसार कोणतरी हे साधू महाराज असल्यासारखे वाटले. मग ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. ते बंकट सदन आहे इथं, तिथं महाराज वास्तव्यास होते. ते पण आहे पुढं व्हिडिओमध्ये.
माहितात पता नाही पंकजला लग्नवाद होती सुनार होती ज्याची त्यांनी महाराजाची सेवा केली होती त्यांच्या घरी महाराज राहते पण त्यांची मूर्ती त्याच्या होतात आम्ही जुना वाडा होता लाकडचा आता नवीन बिल्डिंग बांधली नवीन बिल्डिंग बांधली का हे आंघोळीची जागा आहे महाराज ठीक आहे हे पूर्ण एक होता वाडा पण वाडा तसा ठेवायला पाहिजे होता ना बघायला बघायला छान वाटलं असं जुना वाडा लाकडाचा हा तेच ना जुना महाराजांची आंघोळीची जागा गजानन महाराजांची जुना वाडा होता लाकडी आता आंघोळीची जागा ते वाडा होता पूर्वी तसा वाडा पाहिजे होता ना तो जुना बघायला छान वाटी वरच ते तसं जपून ठेवायला पाहिजे आता काय जुना वाडा शूटिंग करून मूर्ती बघा ना सेमच बनवली 1906 सालचं आहे आता आपण मारुती मंदिर मध्ये जाणार आहे इथून तिथं महाराज बसायला येत असत आणि श्रावण महिन्यात उत्सव चालायचे तर ते तिथं असताना पाटलांची मुलं त्यांना त्रास देत होती म्हणजे पूर्वीच्या काळी घडलेली कथा आहे आणि उसांनी मारायला सुरुवात केली महाराजांना आणि ते दमल्यानंतर त्याच उसाचा रस पिळून महाराजांनी त्या मुलांना प्यायला दिला मग ते मुलांनाच अशी म्हणजे लाज वाटली की महाराजांना आपण मारून पण त्यांनी आपल्याला प्रसाद दिला अशी ह्या मंदिरातली कथा आहे असे इथले 5 धाम आहेत म्हणजे महाराजांचे अनुभव आलेले अजून पण असतील पण हे मेन इथं दाखवले जातात आता आम्ही आलो आहे परत मंदिरामध्ये आणि संध्याकाळी परत देवळाबाहेर जे दुकानं आहेत छोटी छोटी ते बघायला जाणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा